बीजेपी तर गोयन नाकाच आणि काँग्रेसीचे लोकांचो विश्वास ना. सो लोकांक टीएमसीची जी ममता बॅनर्जी आसा हिचो सरकार बंगालाक कसो घडला, किती घडला हे लोकांनी पहिले असा. सो लोकांक एक असोच एक पर्याय, स्ट्रॉंग पर्याय जो असलो तो लोकांक मेळ्ळो असा. ही 5 वर्सां तर कांयच फॉरवर्ड गेल्ले ना, सगळे बॅकवर्डूच उरलेले असले. नमस्कार, तरुण भारतच्या ऑनलाईन पेजमध्ये आपलं स्वागत. आणि आपण सध्या आहोत उत्तर गोव्यामध्ये, आणि उत्तर गोव्यामध्ये देखील गोवा विधानसभाची निवडणुकीचा प्रचार आहे तो जोरदार सुरू आहे. गल्लोगली आणि दारोदारी उमेदवार आहेत ते आपल्या मतदारांना जाऊन भेटत आहेत, आणि अशा पद्धतीनं ही रंगत आहे ते सुरू आहे. कारण काहीच दिवस आहेत ते उमेदवारांकडे शिल्लक राहिला, आणि घरोघर प्रचाराला आहे तो आता जोर धरू लागला आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवार हा आपल्या प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. आपण सध्या आहोत उत्तर गोव्यात थिम या मतदारसंघात, आणि त्यामधील तृणमूल काँग्रेसच्या ज्या उमेदवार आहेत कविता कांदोळकर या आपल्यासोबत आहेत, आणि आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. मॅडम, तरुण भारतमध्ये आपलं स्वागत, आणि मला सांगा की कशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या मतदारांपर्यंत पोहोचत आहात? आता आमचे ऑलरेडी डोर टू डोर 80-85% कंप्लीट झाले असा. थोडेसे उरलेले असा, लोकांचं प्रतिसाद बरो असा. लोकांक जे एक ऑप्शन असले, नवीन किती तरी जाय असले, कारण बीजेपी तर गोयात नाकाच आणि काँग्रेसीचे लोकांचो विश्वास ना. कारण फाटले फावटी 17-18 येऊन आमदार त्यांच्याकडे सरकार घडूंक झाले ना, आणि ऑलरेडी 10 आमदार ते ट्रान्सफर झाले असले बीजेपीन. सो लोकांचो काँग्रेसीचेरूय विश्वास ना. लोकांक एक पर्याय जाय असलो, तो आज लोकांक पर्याय मेळ्ळो असा, आणि आमकां प्रतिसाद बरो असा. तर काँग्रेसवरचाच विश्वास उडाला की अन्य पक्षांवरचा देखील या गोवेकरांचा विश्वास उडाला का? लोकांक विश्वास कोणाचेरूच नसलो. लोकांक एक नवीन पर्याय जाय असलो, कित्याक सगळ्यांची राजवट लोकांनी पहिली असली. सो लोकांक टीएमसीची जी ममता बॅनर्जी असा हिचो सरकार बंगालाक कसो घडला, किती घडला हे लोकांनी पहिले असा. सो लोकांक एक असोच एक पर्याय, स्ट्रॉंग पर्याय जाय असलो तो लोकांक मेळ्ळो असा. जिल्हा परिषद सदस्य देखील आहात, कोणती विकास कामं आतापर्यंत तुम्ही केली आहात, आणि या मतदारसंघामध्ये कोणती विकास कामं झालेली नाहीत जी होणं अपेक्षित होतं? म्हाका कोलवाळ कॉन्स्टिट्युएन्सी लागता, ZP एका, आणि ZP कॉन्स्टिट्युएन्सी कोलवाळ लागल्याबद्दल माझी जी कामं असली, रेवड्यान माझे एक काम ऑलरेडी चालू झाले असा. 2-3 कामं घेतलेली असा, ती ऑलरेडी पाईपलायनीन असा, ती जातली, कोडाक लागून उरलेली असली. आणि जो बाकीच्या थोड्याशा देवळांक माझे खुर्च्यो हे ते दिल्ल्यो असा, थोडे आणि उरलेली असा कामं माझी खूपशी. आणि कोविडच्या टायमार तर लोकांनी पहिले असा, कोविडच्या टायमार न्हू, जे टायमार ताऊते ते वादळ येयले त्या टायमार सुद्धा हांवें बरे तरेन काम करून इवन थिवे कॉन्स्टिट्युएन्सीनूय पावलें हांव. जेन्ना लोकांक लायट नासली, एक रातचे एक जायसर सुद्धा बायल मनीस म्हणून आसतना हांव स्ट्रॉंगपणीन रावून ती लोकांची कामां लायट रिस्टोर करपाचें काम केल्लें आसा. आतां मतदारांपर्यंत पोहोचतात, काय लोकांच्या भावना आहेत, मतदारांच्या भावना आहेत? लोकांचे पहिले म्हणजे थोडे कडे रस्ते ना, त्या रस्त्यांचे लोकांची भर असा. लोक म्हणतात रस्ते जावंक ना, उदकाचो प्रॉब्लम असा थिवे कॉन्स्टिट्युएन्सीक, परत लायटीचो प्रॉब्लम असा, जॉब प्रॉब्लम असतात, गार्बेज प्रॉब्लम असतात, असे खुबसे समस्या असा. लोक पहिल्या दारार गेले की या बेसिक नीड्स फाटली 5 वर्सां तर विकास झाला ना, म्हणून लोकांची एक अपेक्षा असा की नवो चेहरो हाडून विकास कामं करून घेऊपाची. सामान्य गोवेकरांच्या अजूनही मूलभूत ज्या गरजा आहेत त्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत या मतदारसंघामध्ये, काय मास्टर प्लॅन आहे तुमच्याकडे या सोडवण्यासाठी? आमचं ऑलरेडी आता मॅनिफेस्टो लॉन जातलं 2-3 दिसांनी, त्यातून आम्ही सगळे घातलेले असा थिवी पासत. आणि ऑलरेडी टीएमसीचं जो मॅनिफेस्टो येलो असा तो सुद्धा बरो असा, जेचे करून बायलांक 5,000, युवा शक्ती स्कीम, माझे घर मालकी हक ही एक स्कीम, मागीर वुमन्स एम्पावरमेंट, त्याच्या खातीर बरो मॅनिफेस्टो लोकांक जाय तसो आणि लोकांक विचारून केल्लो असा गोंयकारा खातीर. तुम्ही आता मतदारापर्यंत पोहोचत आहात, काय विजन तुम्ही मतदारांपर्यंत ठेवताय, काय लोकांपर्यंत पोहोचत आहे? तुमचं विजन नेमकं स्पष्ट करताना नेमक्या कोणत्या बाबी आहेत त्या तुम्ही मतदारांना जाणवता की या गोष्टींचा विकास झाला पाहिजे?
मेन म्हणजे लोकांकूय जाय आनी आमचे आसा की बेकारी खुबशी वाडलेली आसा. आमच्या शिरसय गांवांत नॉन पॉल्युटेड इंडस्ट्री हाडपाचें 2017 नोटिफाय केल्लें. 2012 ते 2017 किरण कांदोळकर जेन्ना आमदार आसलो तेन्ना हांगसर ऑलरेडी जमीन नोटिफाय केल्ली, एक्वायर करपाक ती खंय तरी उरलेली आनी थंय आमी इंडस्ट्री हाडपाचें आमचें चालू आसलें. पूण मागीर ही 5 वर्सां तर कांयच फॉवर्ड गेल्लें ना, सगळें बॅकवर्डूच उरलेलें आसलें. त्या खातीर आमी येतगीर ज्यो आमची कामां आसली 2012 ते 2017 ती आमी प्रोसेसान घालतली. जे आमच्या पिर्णा सारकिल्ल्या गांवांत आमी 10-बेडेड हें हॉस्पिटल तें आमी ऑलरेडी फायल आसली भितून, पूण ह्या 5 वर्सांक ती चालीक लागलेली नासली, ती आमी चालीक लायतली. परत जुयाचो ब्रिज आसा, अश्यो खुबश्यो गोश्टी आसा ज्यो 2012 ते 2017 आमच्यो ऑलरेडी आसल्यो आनी त्यो फुडेंच पावंक नासल्यो, त्यो आतां आमी फुडें व्हरतली लोकां मेरेन. किरण सर देखील तृणमूल पक्षातून आर्डोनामध्ये निवडणूक लढवतात, तुम्ही थिवीममध्ये निवडणूक लढवता, कसा या गोष्टीचा तुम्ही दोन ताळमेळ या साधता या गोष्टी? 2012 ते 2017 किरण कांदोळकर थिवी मतदारसंघाचो आमदार आसलो आनी त्याने जी विकास कामां हांगसर केल्ली त्या विकास कामाचेर लोकांचो विश्वास आसा तेजेर, किरण कांदोळकराचेर. त्या विश्वासाचेरूच लोक आमकां जिखोवन दितले आनी लोकांक विश्वास आसा, तोच विश्वास लोक म्हाजेरूय ठेवन लोकांनी सांगला हे फावटी आमी कितें तरी बदल घडोवया म्हणून. काय विजया बद्दल काय विश्वास वाटतो? एकूणच तुम्ही मतदारपर्यंत पोहोचता, पण ज्यावेळी पोहोचता त्यावेळी लोक काय विश्वास तुमच्यावर दाखवतात आणि तुम्ही तुमच्या विजयाबद्दल काय विश्वास व्यक्त करता? 2012 ते 2017 तर किरणान काम केल्ले, तेच हांवूय एक्टीव पॉलिटिक्सान आतांच न्हू 2007 जेन्ना किरण कांदोळकर अपक्ष रावल्लो तेन्नासून हांव लोकां मदीं आसाच. लोकांक म्हाजो चेहरो नवीन असो ना, हांव लोकां मदीं सक्रीय सदींच पॉलिटिक्सान आसा. 2009 हांवें कॉन्टेस्ट केल्लो ZP म्हणून, पूण तेन्ना थोड्याशा ओग्या मतांक लागून शेणलेलो. मागीर हांव ZP जालें, तेन्नाय लोकांनी एक वर्सा भितून म्हाजें काम कशें आसा तें पयलें आसा. फस्ट काम ZP जातकीर हांवें घेतलेलो तो रस्तो, कोलवाळे जो बायपास भितून सरपाक कोलवाळे आमकां वाट नासली, तो रस्तो आमी हाडून दाखोवन सगळे इंजिनियरांक डेप्युटी कलेक्टर येवन तेणे बाबड्यान बरे तरेन काम हें करून तो रस्ते वाट आमकां करून दिल्ली. तें फस्ट काम म्हाजें. मागीर लोकांनी म्हाजें काम तावतेच्या टायमार पयलें आसा, बायल मनीस म्हणून कशी काम करता पळय तें, लोकांक तेजेर विश्वास आसा. गोवेकरांची नवी सकाळ यावी यासाठी तुम्ही मतदारांना काय आव्हान करा? आमचे एकूच मागणे आसा लोकां मध्ये, थिवे कॉन्स्टिट्युएंसीत न्हू पूण गोंयभरच्या लोकां कडे म्हाजे एक रिक्वेस्ट आसा की हे फावटी बदल घडोवपाक जाय आनी हो जो युतीचो सरकार आसा तो फूल स्विंग जिखोवन दिवपाक जाय. कारण लोकांनी 10 वर्सां जावं BJP सरकार पळयल्लो आसा, काँग्रेसचोय सरकार पळयल्लो आसा, एक नवो लोकांक पर्याय घडोवन हाडूंक जाय आनी ही दोन फुलांचो काळ आसा, ही गोंयची नवी सकाळ आसा, ह्यो युतीचो सरकार आसा. हो अपील करता हांव सगळ्या गोंयकारांक आमच्या की हो घडोवन हाडपाचो आनी हो सरकार कसो चलता तो पळोवपाचो. खरंतर पाहायला गेलं तर या 5 साल असेल किंवा मागील 10 वर्षात असेल तर काँग्रेस आणि BJP सत्तेला हे लोक आहेत ते वैतागले आहेत आणि नवी एक सकाळ या गोव्यामध्ये यावी अशी अपेक्षा आहे ते मॅडम यांनी व्यक्त केली आणि आपल्यासोबत काही त्यांचे कार्यकर्ते देखील आहेत. सर काय वाटतंय की तुम्हाला ही नवी सकाळ याविषयी अशी गोव्यात वाटते का? काय एकूणच काँग्रेस आणि भाजपमध्ये लोकांच्या मध्ये काय भावना आहेत आणि ही बदल व्हावा अशी तुम्हाला वाटते का? आता काय झालं होतं, 2017 काँग्रेसचे 17 सीट आले होते. किती झाले? ते 17 सीट चोरून वरून BJP दिवपाचे काम केल्ले ते मायकल लोबो. सो आता मायकल लोबोच काँग्रेसीन भितर सरला. सो उरल्या आता हे पावटी आनी लोकांनी कसो फेस दवरपाचो काँग्रेसीचेर? कित्याक लागून फेस दवरपाचो? कित्याक तोच मनीस मास्टर मायंड आसलो, हे काँग्रेसीचे आमदार जिकलेले, लोकांची मँडेट ताणें पिड्यार केला, म्हणजे विश्वासघात केला लोकांक. सो लोकांक हेंच आमी पटोवन दिता. सो काँग्रेसीक वोट मारप हे पावटी म्हणजे इनडायरेक्ट BJP वोट मारप. सो कोणाक जर BJP काँग्रेसीक वोट मारून अदीक बरें BJPकूच मारपाचो, कित्याक ते जिकोन येतकूच हो मायकल लोबो तांकां सगळ्यांक घेवन थंय वयतलो. तिचा पक्षांतराचा फटका आहे तो या संपूर्ण गोव्याच्या विकासाला बसत आहे आणि एकूणच ही नवी सकाळ यावी अशा प्रकारची इच्छा आहे ते थिवी मतदारसंघातील कविता मॅडम कांदोळकर यांनी व्यक्त केलेले आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन दत्ताराज नाईकसह राहुल गडकर, थिवी, गोवा.